आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही गाडी काढा पुढे, मला सॉरी म्हणा, नाहीतर मी आत्ता आहे ना ट्रॅफिक पोलीस वाल्याला बोलवतो आणि तुम्हाला फाईन भरायला लावतो. धमकी देताय? हा सावी, हे माझे बाबा. आणि अवशेष आहेत, तुझ्या आईला बोल की दुर्लक्ष कर. बाबा, ही माझी न्यू फ्रेंडची आई. मावशी, हे माझे बाबा. म्हणजे रोज या माणसाचं तोंड बघावं लागणार. एक्सक्यूज मी, काय म्हणालात तुम्ही? काय नाही. उद्या आरोच्या आजीलाच सांगतो याला शाळेत सोडायला. कोण रोज रोज या बाईचं तोंड बघणार आहे? ड्रामेबाज. ड्रामेबाज म्हणाला? ऐकलं तुम्ही? हो, स्पष्ट ऐकू आलं. मावशी, तुम्ही लक्ष नका देऊ. बाबांना एकटं बोलायची सवय आहे. अरो, मी काहीतरी उपाय करणार आहे त्यांच्यावर. हो का? बर. आणि तुला जर उपाय नाही सापडला ना आरोह, तर ही मावशी आहे. मावशीकडे भरपूर उपाय आहेत अशा हेक एकोर माणसांसाठी. चल सावी. अरो, इकडे इकडे ये वर. गाडी लवकर काढा, उशीर होतोय. यारो, आपण आपल्या बाईक कडे जाऊ. बाईक आहे आपल्याकडे. आरोह, लक्षात राहू द्या. उपाय नसेल तर मावशीकडे उपाय आहे तुझ्या बाबांसाठी. बाबा, चला ना, मला भूक लागली आहे आणि आजचा तुमचा स्टार गेला. आरोह, अरे मी यात मावतील तितक्या नोटा दर आठवड्याला बंगल्यावर पोचल्या पाहिजे. काय पैशाचा पाऊस पडणार आहे आता तुमच्यावर. पडू द्या सर, हो तू पडलाच पाहिजे. पडू दे म्हणजे पडणारच आहे. इथला पहिला रेस्टॉरंट बार सुरू करताय तुम्ही. पाऊस तर पडणारच ना. अर्थात तुमच्या साहेब, हो पण वर पासून खालपर्यंत सगळ्यांना तुम्हीच मॅनेज केलंय ना साहेब. मग दर आठवड्याला काम झालं पाहिजे. हो साहेब, पोचणार. फक्त काय? फक्त काय? साहेबाच्या समोर उभे आहे, शब्द गिळला तर पथळ्यातून बाहेर काढे ना. नाही 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 साहेब, मी 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 कशाला काही लपवणार. ह्या नवीन कलेक्टर आले असं ऐकलंय आणि पेपरमध्ये तशी बातमी पण आली. मग त्या कलेक्टर मॅडम ना सांभाळ ना. पुढं म्हणजे मी मला नाही झेपणार ते, पण तुम्ही तिथे पाहिजेच. तिला सांभाळायला साहेब समर्थ आहे. तुम्ही तुमच्या काम धंद्याचं बघा. हा, आणि आठवड्याचा नियम. हो, नमस्कार बाई सर, येतो. ऍडमिशनचं काय झालं? झालंय ऍडमिशन. हुकमी एक का आपल्या हातात आहे. आता खुश होऊ नका, बारीक लक्ष ठेवा त्या मायलेकींवर. पण साहेब, अजून एक इंटरेस्टिंग बातमी कळली तिच्याबद्दल. काय बोल? आता काय मुहूर्त बघणार आहे, सांगायला पटकन सांग. या सुकडीचा पास्ट टेन्स फालताच इंटरेस्टिंग दिसतोय आणि आपल्या फायद्याचा सुद्धा. मला तर शाळा खूप आवडली बाबा. आता उद्यापासून तुला मंगलाची सोडायला आणि आणायला येईल. ओके,
आवडली तुला शाळा? ते वडील प्रकरण तिच्या डोक्यात फिट झालेलं दिसते. तिला पटेल असंच काहीतरी तिला समजावं लागणार आहे. हा बोला निशा. बरं बरं पोचते मी. हो झालं ऍडमिशन. हो पोचते. आजचा संपूर्ण दिवसच सरप्राईजेसने भरलाय. तर हे सरप्राईज कसं असेल कोणास ठाऊक. प्लेझंट आहे की शॉकिंग आहे गेल्यावरच कळेल. रात्री सावीशी वडील प्रकरणावरती बोलायला पाहिजे. तिला समजावलं पाहिजे. देवा मला परत त्या पेनफुल भूतकाळात नाही जायचंय कोणत्याही कारणाने. काय असेल माझ्या बाबांचं? आई का सांगत नाहीये मला? त्या सरांना पण नाही सांगितलं आणि मला बाहेर जाऊन बसवलं. आशीर्वाद नाही, कीड आहे. कीड समाजाला लागलेली. कितीही त्रास झाला ना तरी मुळापासून नायशी करायलाच हवी. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आलेले सगळे पैसे गोकुळ वृद्धाश्रमाला चॅरिटी म्हणून दिलेत आणि त्याचं रिसिप्ट डोनरच्या म्हणजे साहेबांच्या बंगल्यावर पाठवलंय. गुड. मॅडम तुमचं काम झालं ना? नाही म्हणजे मुलीच्या ऍडमिशनचं काम झालं ना?